नमस्कार, आज आपल्याला बनवायचा एक खमंग ढोकळा। तो कसा बनवायचा आपण बघूया। एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे, 1/4 चमचा सोडा, चिमूटभर हिंग, 4 चमचे साखर, साखर आपल्या आवश्यकतेनुसार घेऊ शकतो, 4 चमचे तेल, चवीनुसार मीठ, 1 चमचा सायड्रिक ॲसिड आणि 1/2 चमचा हळद। आता एका पातेल्यामध्ये आपण सायड्रिक ॲसिड टाकून घेऊ आणि तेलही टाकायचं। हे सर्व साहित्य मी पोहे खायच्या चमच्याने घेतलेलं आहे। साखर ही आपल्या आवश्यकतेनुसार टाकायची, मी 4 चमचे वापरलेले आहे। आणि चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद, यामध्ये अगदी 2-3 चमचे आपल्याला पाणी टाकायचं। चवीपुरतं मीठही टाकून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, पूर्ण साखर आणि सायड्रिक ॲसिड विरघळेपर्यंत। याला आपण मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकतो। मी बिटरनेस फेटून घेणार आहे। यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी लागणार आहे, त्यामधलं मी थोडंसं पाणी यामध्ये वापरलेलं आहे अगोदर। हे पूर्ण विरघळलेलं आहे। आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊ आणि हे पाणी टाकायचं उरलेलं। आता याला फेटून घ्यायचं। हे फेटायच्या अगोदरच मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि झाकून ठेवलं त्याला। त्याला उकळी येते तोपर्यंत आपलं हे पीठ तयार होणार आहे। पीठ आपलं आता तयार झालेलं आहे आणि पाण्यालाही उकळी आलेलं आहे। आपण आता लगेच यामध्ये सोडा टाकून घेऊ आणि या पिठाला मिक्स करून घ्यायचं। सोडा टाकल्यानंतर पीठ लगेच फुलतं। आता हे पीठ आपल्याला खूप जास्त वेळ नाही फिरवायचं, लगेच आपण हे ताटामध्ये ओतून घेऊ। ताटाला थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आता हे ताट कढईमध्ये ठेवायचं आणि 15 मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं। 15 मिनटानंतर सुरीने ढोकळा चेक करून बघायचा शिजला का। तर आपला ढोकळा झालेला आहे। आता सुरीला काहीही चिकटलेलं नाही, ढोकळा थंड होतो तोपर्यंत आपण फोडणी देऊ। पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, 1/2 चमचा मोहरी टाकली, मोहरी तडतडली की 4-5 मिरचीचे तुकडे टाकले, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली खूप सारी। त्याला परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकणार आहोत। 1 वाटी पाणी टाकलं आणि 1 लिंबाचा रस टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं। आता या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची। 3 चमचे साखरही टाकलेले आहे, साखर आपल्या आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार टाकायची। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, नंतर ढोकळ्यावरती टाकायचं। असा आपला खमण ढोकळा तयार झालेला आहे। कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।